दाऊदला कशा प्रकारे दणका दिलाय मोदी सरकारनं हे आपण पाहतोय. यूएई सरकारनं दाऊद इब्राहिमची 15,000 कोटींची मालमत्ता जप्त केली. जर यूएई सरकार दाऊदची मालमत्ता जप्त करू शकतं तर भारत सरकार भारतातली दाऊदची मालमत्ता का जप्त करू शकत नाही, का करत नाही आहे, असा सवाल उपस्थित केलाय वरिष्ठ पत्रकार एस बालकृष्णन यांनी. दाऊदची यूएईमधली 15,000 कोटींची मालमत्ता जप्त केली असली तरी त्यामुळे दाऊदच्या गुन्हेगारी साम्राज्याला धक्का बसण्याची शक्यता नाही आहे, असेल तरी पण ती खूप कमी आहे असं मत बाळकृष्णन यांनी व्यक्त केले. त्यांच्याशी बातचीत केले आपले प्रतिनिधी विशाल सिंग यांनी. सिनियर जर्नलिस्ट बाळकृष्ण आहेत आमच्या बरोबर आहेत. बाला सर, यूई गव्हर्नमेंटनी दाऊदची 15,000 कोटीची प्रॉपर्टी हडप केली, जप्त केलेली आहे, काय बोलाल? हे बघा, मी पण एका वेबसाईटमध्ये मी वाचलो आहे हा बातमी आणि माझ्या जे सोर्सेस आहे ऑफिशियल सोर्सेस दिल्लीमध्ये त्यांना पण मी विचारलं मी याच्यामध्ये काय आहे, पण अजून सुद्धा त्याचं ऑफिशियल कन्फर्मेशन नाही आलेली आहे. पण हे जे बातमी जे छापून आलेली आहे एक प्रतिष्ठित पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये हे छापून आलं आहे, मग मला वाटतो की याच्यामध्ये काय तथ्य असावे. पण आणि तुम्ही बघा, काही महिन्यापूर्वी आपला पंतप्रधान मोदी साहेब यूएमध्ये गेले होते आणि अबुधाबीला त्यांचा हाय लेवल शेखबरोबर त्यांचा कॉन्फरन्स झाला आणि त्यांचा एक डिमांड असा होता की दाऊदचं जे प्रॉपर्टी आहे यूएमध्ये तुम्ही सगळी तुम्ही कॉन्फिस्केट करा म्हणून. या संदर्भामध्ये आज काल जे ज्यांच्या त्यांनी कारवाई केली आहे यूएन सरकारने हे फार महत्त्वाची बाब आहे. पण मला हे विचारत आहे जरी यूए सरकार असं तोच पाऊल उचलू शकतो, मग आपला सरकार का करत नाही? दाऊदचा बेनामी प्रॉपर्टी आहे, त्यांचा फॅमिलीच्या नावाने जबरदस्त प्रॉपर्टी मुंबईमध्ये आणि मुंबईचा बाहेर सगळीकडे त्यांचं आहे आणि त्यांचा त्यांच्यासाठी काम करणारे बडे टॉप बिल्डर्स इकडे मुंबईला आहे, त्यांचा विरुद्ध आपला सरकार काम काय करत नाही? इंटेलिजन्स ब्युरोने कम्प्लीट डिटेल सरकारनं किती वर्षापासून त्यांना अप टू डेट रिपोर्ट त्यांना दिला आहे की कुठे त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे, कोण त्यांच्यासाठी काम करता म्हणून, पण अजूनसुद्धा सरकारने का ॲक्शन घेतलं नाही त्यांच्या विरुद्ध. मग मी असं माझं एक्सपेक्टेशन आहे की आता एक दोन महिन्याचा आत आपलं सरकार पण काहीतरी ॲक्शन घेईल. आणि दुसरं मला एक गोष्ट म्हणायची, जी भिंडी बाजारमध्ये दाऊदचं जे हॉटेलचा जे प्रॉपर्टी ऑप्शनमध्ये मी भाग घेतला होता आणि त्यांच्यामध्ये 30 लाख रुपये आमचा जे एन जी ओ आहे त्यांचा पण आमच्या डेप्युटी सरकारने कब्जा केली आहे. मी किती महिन्यापासून केंद्र सरकारला रिक्वेस्ट करतो तो जे स्ट्रक्चर आहे ते हॉटेल आहे त्यांना तुम्ही एक पोलीस चौकी म्हणून कन्वर्ट करा तुम्ही, जेणेकरून त्या एक संवेदनशील एक एरिया आहे आणि तिकडे ड्रग्स वगैरे ओपनली तिकडे धंदा वगैरे होता, तिकडे पोलीस चौकी किंवा अँटी नार्कोटिक्स ब्युरोचा एक छोटी चौकी तुम्ही तिकडे उघडला तर इट विल कन्वे इट्स ओन मेसेज. पण अजून त्यांचा काही रिस्पॉन्स नाही, सरकार हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही, पण तरी पण मला विश्वास आहे आता जे यूए सरकारने जे ॲक्शन घेतलं आहे त्यांचा नंतर आपलं सरकार पण जागा होईल आणि काहीतरी ठोस कदम उचले. ह्या जो जप्तकरण केलं आहे 15,000 कोटीचा त्यामुळे दाऊदला झटका लागेल का मोठा? नाही, 15,000 कोटी त्यांच्याकरता काय नाही, त्यांच्याकरता एकदम किरकोळ हे लॉस आहे त्यांना. पण एक मेसेज जे आहे, कारण मुंबई सोडून ते तिकडे त्यांचं जे साम्राज्य तिकडून त्यांचं हेडक्वार्टर्स दुबईला होता, यूएमध्ये होता, त्या पार्श्वभूमीमध्ये काल जे ॲक्शन घेतलं यू एस सरकारने त्याचा अर्थ हे क्लिअर कट आहे की त्यांना तिकडचं सरकारचा काही सपोर्ट नाही, तिल मात्र सपोर्ट नाही आणि त्यांचा विरुद्ध गेलेले कम्प्लिटली यू एस सरकार पण आणि जगाभरात ते टेररिझमचा विरुद्ध जे ॲक्शन चालू आहे त्यांच्या अंतर्गत ॲक्शन घेतला असेल, कारण दाऊदला ग्लोबल टेररिस्ट म्हणून युनायटेड नेशननी घोषित केले आहे, त्या संदर्भामध्ये हे जे ॲक्शन घेतलं आहे हे फार महत्त्वाचं बाब आहे. धन्यवाद सर. विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई. एकंदरीतच दाऊदच्या आर्थिक मुसक्या आवळ्याला आता सुरुवात झालेली आहे. दाऊदच्या काळ्या साम्राज्याला दणका दिला जातोय आणि तसे प्रयत्न आता केले जात आहेत. या सगळ्यामध्ये मात्र एक प्रश्न उपस्थित होतोय, जर यूएई सरकार दाऊदची मालमत्ता जप्त करू शकते तर मग भारत सरकार भारतातली दाऊदची मालमत्ता प्रॉपर्टी जी आहे ती जप्त का करू शकत नाही? जय विशेषमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.